जय हिंद नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक सहकारी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अंडरस्टँडिंग द प्रोसेस ऑफ अपडेटिंग ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर इन स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम अँड अल्सो द कोर्स ड्रॉप प्रोसेस हा जो काही व्हिडिओ आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो की आपला जर का ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जर का बदललेला असेल तो जर का नवीन अपडेट करावायचा असेल तर आपण आत्ताच आपल्या महाविद्यालयातील परीक्षा अधिकारी असतील किंवा या संदर्भात कामकाज करणारे जे काही सहकारी प्राध्यापक असतील किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असतील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याकडून आपला मेल आय डी आणि मोबाईल नंबर आपल्या स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमला अपडेट करून घ्यायचा आहे याच्या शिवाय जर का विद्यार्थ्यांकडे जुना मोबाईल नंबर आणि मेल आय डी असेल तर त्यावर विद्यापीठाचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला भेटणार नाही आणि परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो सो त्याच्याकरताच आपण आपला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जर का बंद झालेला असेल तर तो लवकरात लवकर नवीन मोबाईल नंबर आणि नवीन ईमेल आय डी हा आत्ताच अपडेट करा चला तर मग कशी प्रोसेस आहे ती आपण समजून घेऊया याच्यातील काही प्रोसेस ही विद्यार्थ्यांच्या रिलेटेड आहे तर काही प्रोसेस ही ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट म्हणजे कॉलेजच्या लॉग इन थ्रू करावयाची आहे चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया अद्याप आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या संदर्भातल्या अपडेट विदिन टाईममध्ये तुम्हाला भेटतील तर ग्रुपमधील मेसेज पण तुम्ही किंवा टेलिग्राम चॅनलचे जे काही मेसेज आहे ते देखील तुम्ही केअरफुली बघण्याचा प्रयत्न करावा चला तर मग वन बाय वन प्रोसेस बघूया बग बघा Uh, सहकारी प्राध्यापक मित्रांनी कुठून लॉग इन करायचं किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी असतील तर त्यांनी कुठून लॉग इन करायचं आहे त्यांनी आपल्या गुगल क्रोममध्ये एस पी एस डॉट युनिपुने डॉट ए सी डॉट इन यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे किंवा असे टाईप करायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम मिळेल तर त्यामध्ये थोडंसं खालती स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट इथे क्रिएट अकाउंट लॉग इन नंतर कॉलेज लॉग इन आणि ॲडमिन ऑब्लिक सपोर्ट लॉग इन, इन, इन दिलेला आहे तर आपल्याला विद्यार्थ्याचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जर का अपडेट करायचा असेल तर महाविद्यालयीन कर्मचारी यांनी कॉलेज लॉग इनमध्ये क्लिक करायचा आहे सो कॉलेज लॉग इनमध्ये क्लिक केल्यानंतर इथेच तुम्हाला स्टुडंट आयडेंटिटी मॅनेजर आणि काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत तर त्या आपण त्या व्यवस्थित रीड करून समजून घेऊ शकता सो इथे तुम्हाला खालती आणखीन थोडंसं स्क्रोल डाऊन केलं तर इथे तुम्हाला पनकोड विचारलेला आहे पासकोड विच पासवर्ड विचारलेला आहे कॅपचा एंटर करायचा आणि लॉग इन करावायचा आहे इथे पनकोड हा तुमचा जो काही महाविद्यालयाचा कोड असणार आहे तो तुम्हाला एंटर करावायचा आहे आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे ही प्रोसेस महाविद्यालयीन का अधिकारी करणार आहे सो त्याच्यानंतर कॅपचा एंटर करून तुम्ही लॉग इन करावायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसणार आहे त्याचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसणार आहे कॉलेज लॉग इनला सो so, इथे डॅशबोर्ड दिल्यानंतर इथं बघा स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला तीन आडव्या लाईन्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्हाला काय करावायचं आहे क्लिक करावायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डॅशबोर्ड टेम्पररी नंबर एडिट स्टुडंट इन्फॉर्मेशन आणि लॉग आउट असे ऑप्शन दिलेले आहे सो तुम्हाला विद्यार्थ्याचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे आणि कोर्स ड्रॉप रिक्वेस्ट पाठवायची असेल तर तुम्हाला ईडिट स्टुडंट इन्फॉर्मेशनमध्ये क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एंटर करावायचं आहे ते एंटर केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल तर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम आणि खालती सांगितलेलं आहे सर स्टुडंट इन्फॉर्मेशन आणि इथं सिलेक्ट सर्च ऑप्शन दिलेलं आहे तर त्यावर तुम्हाला काय करावायचं आहे क्लिक करावायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतात ईमेल आय डी मोबाईल नंबर पासपोर्ट नंबर पी आर एन आणि इलिजिबिलिटी आता जर काही इंडियन स्टुडंट असेल तर त्यासाठी तुम्हाला ईमेल आय डी मोबाईल नंबर पी आर एन आणि इलिजिबिटी नंबर यापैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्याची ज्या विद्यार्थ्याची माहिती एडिट करायची आहे ना तर या चारपैकी म्हणजे ईमेल आय डी मोबाईल नंबर पी आर ए नंबर आणि इलिजिबिलिटी नंबर यापैकी एक गोष्ट तुम्हाला सिलेक्ट करून ती एंटर करायची आहे आता हा विषय जो काही आहे तो सध्या एस वाय टी वाय किंवा पी जीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी महत्त्वाचा आहे आत्ताचे जे विद्यार्थी फर्स्ट इयरला एनरोल झालेले आहे तर त्यांच्याकडे अजून अकाउंटच क्रिएट नाही म्हणून त्यांना मेल आय डी आणि मोबाईल नंबर अपडेट करण्याची आत्ता संधी निर्माण होणार नाही आहे पण जे विद्यार्थी सेकंड अँड थर्ड इयरला आहे किंवा जीच्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला आहे अशा विद्यार्थ्यांचा मेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करता येईल सपोज जर का तो विद्यार्थी आहे त्याचा मोबाईल नंबर आपण सिलेक्ट करूया त्याला माहिती आहे की आपल्या एक्झाम फॉर्ममध्ये आपला जुना मोबाईल नंबर एक्स वाय झेड होता तर तो, तो आपण एंटर करणार म्हणून आपण इथे सिलेक्ट ऑप्शन कोणतं केलं मोबाईल सो मोबाईलवर क्लिक केल्यानंतर इथं एंटर मोबाईल नंबर सांगितलेला आहे सो आपण इथे मोबाईल नंबर एंटर करायचा टेन डिजिट आणि इथे शो करायचा आहे ओके शो केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये स्टुडंट लॉग इन डिटेल्स हियर द स्टुडंट नेम नॅशनॅलिटी आधार और पासपोर्ट नंबर नंतर मोबाईल नंबर आणि बाकीचे सुद्धा कॉलम्स त्यांना वरच्या रोमध्ये दिसणार आहे तर खालच्या रोमध्ये त्याचं स्टुडंट नेम मदर्स नेम कोर्स नेम पन कोड लर्निंग मोड या पद्धतीचे त्याला ऑप्शन दिसणार आहे सो आणखीन थोडंसं उजव्या साईडला जर का स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला बघा उजव्या साईडला इथे वरती दाखवलेला so, so, आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि ॲक्शन सो इथे स्टुडंट प्रोफाईल डिटेल्समध्ये दिलेला आहे पी आर एन नंबर इलिजिबिलिटी नंबर स्टेटस आणि इथे ॲक्शन दिलेला आहे सो ॲक्शनमध्ये जाऊन आपल्याला एडिट प्रोफाईल करावायची आहे सो एडिट प्रोफाईल केल्यानंतर इथे तुम्हाला परत एक डॅशबोर्ड येतो तो आहे स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमचा ज्यामध्ये सांगितलेला आहे ईडी स्टुडंट पर्सनल इन्फॉर्मेशन इथे आपल्याला विद्यार्थ्याचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि कोर्स ड्रॉप कोर्स ड्रॉप यांची रिक्वेस्ट आपल्याला पाठवता येते सो इथे सिलेक्ट फील्ड दॅट यू वन टू इडिट इन बिलो लिस्ट यावर इथे आपल्या सिलेक्ट कॉलमला क्लिक करावायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन्स येतात ते म्हणजे ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि कोर्स ड्रॉप आता सदर विद्यार्थ्याला जर का मेल आय डी बदलायचा असेल so, सो कुठे क्लिक करायचं आहे ईमेल आय डीवर क्लिक करायचं आहे सो इथे बघा सिलेक्ट फील्ड दॅट यू वन टू इडिट इन बिलो लिस्ट सो आय सिलेक्ट ईमेल सो नेक्स्ट काय येईल की त्याचा करंट ईमेल आय डी म्हणजे त्याचा जो काही जुना पूर्वीचा असेल जो एक्झाम फॉर्ममध्ये ऑलरेडी मेन्शन केलेला होता तो मेल आय डी तो इथे एंटर करणार आहे त्याच्यानंतर इथं न्यू ईमेल आय डी तो काय करणार आहे एंटर करणार आहे म्हणजे जर का पहिला मेल आय डी असेल तर तो कार्यान्वित नाही आहे कारण बहुतेक वेळेस विद्यार्थी मोबाईल बदलतात त्याच्यामुळं मेल आय डी पण बदलला जातो किंवा आत्ता नवीन मोबाईल घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये जो मेल आय डी आहे तो कार्यान्वित करायचा असेल तर इथं न्यू ईमेलवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि इथं व्हेरीफाय ईमेलवर क्लिक करायचा आहे इथे व्हेरीफाय ईमेलवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला एक मेसेज येतो की सक्सेस ईमेल ओ टी पी हॅज टू सेंड सक्सेसफुली टू युअर ईमेल आय डी ओके सो तुम्हाला काय करायचं आहे तर इथे परत क्लोजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे एंटर ईमेल ओ टी पी बिलो व्हेरीफाय ईमेल आय डी मग तुम्ही जो काही नवीन मेल आय डी मेन्शन केलेला आहे त्यावर काय करेल विद्यापीठ एक मेल फॉरवर्ड करेल एक ओ टी पी फॉरवर्ड करेल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर ईमेल ओ टी पी इथे तुम्हाला एंटर करावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अपडेटमध्ये क्लिक करावायचा आहे तुम्ही ज्यावेळेस अपडेटमध्ये क्लिक करता तर इथे तुमची ती प्रोसेस कम्प्लीट झालेली असते आता विद्यार्थ्याला काय करायचं आहे त्याचं त्याचं लॉग इन करावायचं आहे ओके आता त्यांनी मेल आय डी सेम प्रोसेस काय आहे मोबाईल नंबरची आहे म्हणजे तिथे जसं ईमेल आय डी आपण टाकला तसंच आपण तिथे मोबाईल नंबर पण इथे एंटर करू शकतो इथे ईमेल आय डी झाला इथे मोबाईल नंबरही करू शकतो आपण सेम मोबाईल नंबर एंटर केला तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर ऑप्शन येईल नंतर करंट मोबाईल नंबर येईल आणि न्यू मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करून तिथे व्हेरीफाय मोबाईल नंबर असं ऑप्शन येईल सो त्या पद्धतीने तुम्हाला मोबाईल नंबर देखील अपडेट करता येईल आता तिसरा महत्त्वाचा आहे कोर्स ड्रॉप आऊट म्हणजे बघा एखादा विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे फर्स्ट इयर बी एला ॲडमिशन घेतलं आणि नंतर काय केलं त्याला फर्स्ट इयर बी एमध्ये त्याला काही व्यवस्थित वाटलं नाही तर त्याने फर्स्ट इयर बी ए कॅन्सल केलं आणि त्यांनी फर्स्ट इयर बी कॉमला ॲडमिशन घेतलं तर त्याची बी एची जी काही रिक्वेस्ट आहे किंवा बी ए कोर्स आहे हा काय करावा लागतो कोर्स ड्रॉप आऊट करावा ला लागतो तर त्यासाठी इथे कोर्स ड्रॉप आऊटमध्ये जावं लागतं तिथं वन बाय वन माहिती मेन्शन करावी लागते आणि एक कॉलेजचं लेटर टाईप करून तिथे त्यांना अपलोड करावं लाग कॉलेजचं लेटर क म्हणजे जे काही लेटर आहे त्याच्यामध्ये सांगितलं जाते की रिक्वेस्ट ऑफ कोर्स ड्रॉप आऊट त्याच्यामध्ये सांगितलं जातं एफ वाय बी बी ए टू एफ वाय बी कॉम वगैरे असं सांगितलं जातं आणि तिथे सांगितलं जातं की वरील विषयानुसार आमच्या महाविद्यालयातील एक्स वाय झेड नावाचा विद्यार्थी आहे ज्यांनी यापूर्वी फर्स्ट इयर बी एला प्रवेश घेतला होता आता काही कारण असतो तो फर्स्ट इयर बी कॉमला प्रवेश घेतो आहे तर त्याचा फर्स्ट इयर बी ए हा कोर्स ड्रॉप आऊट करून देण्यात यावा असं लेटर खालती प्राचार्यांची सही शिक्का आणि ते लेटर पी डी एफ करून तुम्हाला तिथे अपलोड करावं लागतं ते अपलोड केल्यानंतर त्या कोर्स ड्रॉपआउटची रिक्वेस्ट विद्यापीठ चेक करतं आणि त्याच्यानंतर ती रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्याच्या प्रोफाईल सिस्टीमधे नवीन कोर्स एनरोल करता येतो सो इथे ये बघा आता विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे यूजर आय डी सॉरी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे आता विद्यार्थ्याला काय करायचं आहे त्याचा एक्झाम फॉर्म भरावायचा आहे तर एक्झाम फॉर्म भरण्यासाठीची जी काही महत्त्वाची लिंक आहे ती म्हणजे एस पी एस डॉट पुणे डॉट ए सी डॉट इन यावर त्याला क्लिक करावायचं आहे क्लिक करून त्याला लॉग इन बाय आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून त्याला लॉग इन करायचं आहे बट सदर विद्यार्थ्याला जर का युजरनेम आणि पासवर्ड जर का माहिती नसेल तर त्यांनी काय करावं तर इथे फरगेट पासवर्डमध्ये त्यांनी एंटर करायचं आहे फरगेट पासवर्डमध्ये एंटर केल्यानंतर इथे नॅशनलिटी इंडियन सिलेक्ट करायची आहे आणि तिथे तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे ओके सो मोबाईल नंबर पुट केल्यानंतर एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं इथे क्लिक ऑन सेंड ओ टी पी टू गेट ओ टी पी ऑन युअर ईमेल आय डी मग जो काही मेल आय डी आपल्या त्या प्रोफाईल सिस्टीमला असेल किंवा आता नवीन मी जो काही प्रोफाईल सिस्टीमला अपडेट केला इथे दाखवलेला आहे आणि मोबाईल नंबर पण त्याचे पहिले दोन डिजिट आणि शेवटचे दोन डिजिट इथे दिसणार आहे आणि इथे आपल्याला सेंट ओ टी पी करावायचा आहे जर आपल्याला पासवर्ड माहिती नसेल परीक्षा फॉर्मचा तर आपण फरगेट पासवर्ड करून ही प्रोसेस कंप्लीट करू शकता विदाउट नेम पासवर्ड शिवाय तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकत नाही सो इथे सेंट ओ टी पी म्हटलं तर इथे नॅशनलिटी इंडियन येईल इथे मोबाईल नंबर तुम्हाला पुट केलेला होता तो येईल आणि इथे तुम्हाला ईमेल आय डीवर आणि मोबाईल नंबर या दोन्ही ठिकाणी ओ टी पी सेंड केलेला आहे दोन्हीपैकी कोणताही एक ओ टी पी टाकला तरी चालतो आणि इथे व्हॅलिडेट ओ टी पी तुम्ही एंटर करायचा आहे हा ओ टी पी एंटर केल्यानंतर इथे येतो ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली नाव चूज न्यू पासवर्ड आणि इथे क्लोज करावायचा आहे ओके सो इथे बघा न्यू पासवर्ड टाकायचा आहे तोच पासवर्ड तुम्हाला काय करायचा आहे कन्फर्म न्यू पासवर्डमध्ये एंटर करायचं आहे कॅपचा एंटर करायचा आणि रिसेट पासवर्ड यावर तुम्हाला क्लिक करावायची आहे ओके सो क्लिक केल्यानंतर इथे सक्सेस येतो की न्यू पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली आणि गो टू लॉग इन असं येतं म्हणजे तुम्ही नवीन पासवर्ड जो काही रिसेट केला असेल तर तो पासवर्ड रिसेट होतो आणि नंतर तुम्ही परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तयार होता सो इथे गो टू लॉग इनमध्ये क्लिक करायचा आहे म्हणजे इथं नेम तुमचा झाला तुमचा मोबाईल नंबर आणि आत्ता जो काही पासवर्ड तुम्ही एंटर केला तो पासवर्ड इथे तुम्हाला एंटर करावायचा आहे नवीन पासवर्ड जो रिसेट केला तो इथे तुम्ही एंटर करू शकता इथे तो कॅप्चर तुम्ही टाकू शकता आणि इथे तुम्ही लॉग इन करू शकता सो या पद्धतीने तुम्हाला तुमची पूर्ण प्रोसेस करता येईल म्हणजे जर का तुम्हाला युजरनेम पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही या पद्धतीने तुमचा प्रोफाइल सिस्टीम व्यवस्थितरित्या भरू शकता सो अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच परीक्षा येत आहे कोणत्या परीक्षेचे फॉर्म सुटलेले आहे बाबतीतली माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल काही अडचण असल्यास निश्चित संपर्क करा तोपर्यंत परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद